आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स, आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक, राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट, आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह। नमस्कार, मी आशिष जाधव, आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। अमरनाथच्या हल्ल्यावरून राजकारण होत आहे, आता त्यात उडी घेतली आहे ती खुद्द काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी। राहुल गांधी यांनी जी काही विधानं आज त्यांच्या ट्विटरवरनं केलेली आहेत त्यावरनं स्प्लिट वाईड ओपन असा खेळ भारताच्या राजकारणामध्ये झाला आहे अशी टीकाही होते आहे। पहिल्यांदा इतकी जहाल टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींनी केलेली आहे, तीसुद्धा अमरनाथच्या हल्ल्याला घेऊन, जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीला घेऊन, आणि जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीत नेमकं केंद्र सरकारची जी भूमिका आहे तिला घेऊन हे ट्वीट किंवा आरोप त्यांनी केलेले आहेत। त्यामुळं राहुल गांधी यांनी काय काय ट्वीट केले आणि कोणते आरोप केलेले आहेत ते आपण आधी बघणार आहोत। राहुल गांधी म्हणाले, मोदींच्या धोरणांमुळं दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये मोकळं रान मिळालंय, याचा देशाला मोठा धोरणात्मक फटका बसलाय। त्यांचं दुसरं ट्वीट होतं, नरेंद्र मोदींनी तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी पीडीपी सोबत युती करून देशाचं मोठं नुकसान केलंय। त्यांचं शेवटचं आणि तिसरं ट्वीट होतं, नरेंद्र मोदींचा वैयक्तिक फायदा बरोबर भारताचं धोरणात्मक नुकसान, अधिक निष्पाप भारतीयांचा बळी। राहुल गांधींचे हे जे 3 ट्वीट आहेत यातून त्यांनी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेली आहे। ही भूमिका जर का काँग्रेस पक्षाची असेल तर मग काँग्रेस पक्षाचंही यात काही नुकसान होऊ शकतं की काँग्रेस पक्षाला यामध्ये फायदा होऊ शकतो यावर सध्या चर्चा सुरू आहे। आपल्यालासुद्धा अशाच अनुषंगानं राहुल गांधी यांनी जे ट्वीट केलेले आहेत जम्मू काश्मीरच्या परिस्थितीला घेऊन करायची आहे। आपला आजचा सवाल बघा, नरेंद्र मोदींमुळं काश्मीरमध्ये दहशतवाद किंवा दहशतवाद्यांना मोकळं रान मिळालंय हे राहुल गांधींचं म्हणणं पटतंय का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। मुद्दा क्रमांक 1, राहुल गांधींनी मोदींवर ट्वीट हल्ला करून अमरनाथ यात्रेचं किंवा अमरनाथ हल्ल्याचं राजकारण केलंय का? मुद्दा क्रमांक 2, राहुल गांधींच्या मोदींवरील आरोपांमुळं काँग्रेस पक्षाचं नुकसान होऊ शकतं का? मोदी हे एवढा मोठा ब्रँड आहेत की राहुल गांधींनी अशा पद्धतीनं त्यांच्यावर टीका किंवा आरोप केल्यानं स्वतः वैयक्तिक राहुल गांधींचं आणि त्यांचा पक्ष काँग्रेसचं नुकसान होऊ शकतं का? तिसरा मुद्दा आहे, जम्मू काश्मीरमधील चिघळत्या परिस्थितीला पीडीपी भाजप सरकार जबाबदार आहे का? तिथलं जे स्थानिक सरकार आहे पीडीपी भाजपचं ते जबाबदार आहे का? मुद्दा क्रमांक 4, जम्मू काश्मीरमधली परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारच्या धोरणात्मक चुका होत आहेत का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 5, दहशतवाद आणि धार्मिक द्वेष यांची सांगड घालून मतांचं राजकारण केलं जात आहे का? 2 वेगवेगळे मुद्दे आहेत, टेररिझम आणि कम्युनल हेट। मतांचं राजकारण केलं जात आहे का आणि त्यातून ही जम्मू काश्मीरमधली परिस्थिती चिघळवली जाते आहे का अशी ही टीका होते आहे। या सर्व मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे। आपल्यासोबत नामवंत पाहुणे आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते मधुभाई चव्हाण, आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार प्रवक्ते भाई जगताप आहेत, तसंच आपल्यासोबत पुण्याहून श्रीरंजन आवटे आहेत जे या प्रश्नाचे जाणकार आहेत, अभ्यासक आहेत, अलीकडं त्यांची लेखमाला गाजते आहे, आज पुन्हा ते आपल्यासोबत आहेत। तसंच आपल्यासोबत काश्मीर टाईम्सच्या कार्यकारी संपादक अनुराधा भसीनसुद्धा आहेत। थोड्याच वेळात आपल्यासोबत महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारेसुद्धा असणार आहेत। मी चर्चेला सुरुवात करतो ती अनुराधा भसीन यांच्यापासून। अनुराधाजी, महाराष्ट्र बन के आज का सवाल में आपका स्वागत है। आपसे
जम्मू काश्मीर में है पीडीपी और भाजपा की, ये सरकार की नीतियों के कारण या फिर मोदी सरकार के नीतियों के कारण काश्मीर में टेररिज्म को एक अलग जगह मिल रही है, उनको एक खुला आसमां वहां पे मिल रहा है। जो आरोप राहुल गांधी ने किया है उसके बारे में आपकी क्या राय है? देखिए, इसमें कोई शक नहीं है कि अभी रही है पिछले 3 साल से कश्मीर को लेके, उसमें एक मिलिटेंसी को एक बढ़ावा दिया है, क्योंकि एक हार्ड कश्मीर का जो मुद्दा है वो एक पॉलिटिकल मुद्दा है, वो एक मिलिट्री या टेररिज्म का मुद्दा नहीं है। ये मिलिटेंसी तो खत्म हो चुकी थी, ये क्यों रिवाइव हुई? ये रिवाइव हुई, एक तो पहले ह्यूमन राइट्स वायोलेशंस बाकायदा कई पिछले 5-6-7 सालों से चल रहे, उसके बाद एक जो उनकी हिंदुत्व पॉलिटिक्स में जो इतनी बढ़ोतरी हुई अक्रॉस द कंट्री, जैसे कि बीफ बैन से रिलेटेड लिंचिंग्स हैं या माइनॉरिटीज के ऊपर जो अटैक्स हुए, और उस पे मोदी जी का की जो उन्होंने जो चुप्पी साध ली, उस वजह से भी कश्मीर में जो एक गुस्सा और एक इनसिक्योरिटीज जो हैं उनको बढ़ा दिया। दूसरी तरफ जहां स्टेट की जो गवर्नमेंट है पीडीपी और बीजेपी की अलायंस की, वो अलायंस का बनना ही, क्योंकि पीडीपी ने जब इलेक्शन 2014 में तो उन्होंने इस हम जो अनुराधा भसीन यांच्या आवाजामध्ये म्हणजे त्यांच्या दूरध्वनीच्या आवाजामध्ये तांत्रिक बिघाड आहे भाई, जसं आता त्याही त्या मुद्द्यावर येत होत्या की जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि बीजेपी किंवा भाजपचं जे सरकार आहे त्यामध्ये तात्विक मतभेद इतके आहेत की ते कधी रिझॉल्व होऊ शकत नाहीत। म्हणजे कसं, पीडीपीची मागणी काय आहे? काश्मीरला स्वयं शासन द्यावं, 370 जे कलम आहे ते कायम राहावं, पाकिस्तानबरोबर चर्चा सुरू करावी, आणि महत्त्वाचं म्हणजे फुटीरवादी जे आहेत हुरियतसारखे त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्याशी किंवा त्यांना वाटाघाटीत सहभागी करून घ्यावं। मला असं वाटतंय की थोडं स्पष्ट बोलतो की पहिला तो आप के पूरा आदर करता हूँ, आप एक बड़े वर्तमानपत्र की संपादिका है बहन, मैं आपका आदर करता हूँ, लेकिन ऐसी बचपना बातें की कि हिंदुस्तान की कोई जनता इसको हजम नहीं कर सकती। काश्मीर में आज का एक बताता हूँ, अमरनाथ यात्रा के यात्री के ऊपर हल्ला हुआ, उसका कारण मोदी जी की कोई पॉलिसी है धोरण है? इससे पहले एक शादी में मिलिट्री के बड़े ऑफिसर गए थे, वहाँ उनको मारा गया, उसका कारण उनके धोरण है? काश्मीर की समस्या तो बहन जी 1947 से चली है, और जब से पाकिस्तान और हिंदुस्तान की बंटवारा हो गया तभी से लेकर काश्मीर को एक खून खराबा करना, यही उनका मकसद है। और 1971 में श्रीमती इंदिरा गांधी जी ने एक बड़ा पराक्रम किया और एक धोरणात्मक निर्णय लेके जो बांग्लादेश की निर्मिति हुई उसके बाद तो उन्होंने एक शपथ ली है कि हिंदुस्तान को कभी चैन से सोने नहीं देंगे। आज जो अमरनाथ यात्रा के ऊपर हल्ला हुआ उसका कारण हिंदुत्व है? आप जैसे पत्रकार इस देश का माहौल बिगाड़ते हैं। काश्मीर को, काश्मीर के सवाल के ऊपर पाकिस्तान को आज सारे देश दुनिया में आइसोलेट किया गया है। जब सऊदी अरेबिया में जो इस्लामिक परिषद हुई थी वहाँ पाकिस्तान के प्रधानमंत्री को बोला नहीं दिया गया, 1.5 घंटे का भाषण उन्होंने लिख के लाया था। आज सारे दुनिया में पाकिस्तान अकेला हो गया है। इंटरनेशनल कोर्ट में जो जाधव जी के बारे में जो केस चली थी उसमें पाकिस्तान का पराभव हुआ है। आप कैसी बात कर रही है? आप जैसे पत्रकार इस देश के दुश्मन है, ऐसा मैं कहता हूँ, एक स्त्री करके संपादक करके आपका मेरे मन में। अनुराधा जी जवाब दीजिए, आप कैसे बात कर रहे हैं? मेरे बारे में कहना है, उससे कोई असलियत जो है वो बदल नहीं जाती है। आपको ग्राउंड रियलिटीज कश्मीर की आपसे ज्यादा मालूम है, आपसे ज्यादा मालूम है। कश्मीर में जाके भारतीय जनता पार्टी के आप एयर कंडीशन रूम में बैठकर आर्टिकल लिख के कश्मीर का सवाल हल होने वाला नहीं है, सुनिए। पर त्यांचा ऐकूया तर, हां अनुराग जी कंटिन्यू कीजिए। बोल रहे हैं ये, इसको मैं बदइखलाकी बोलूंगी। हां
बोलिए। कोई मैनर्स होते हैं, आप बीच में चुप रहिए जब दूसरा कोई बोल रहा है, मैंने बोला आपके बीच में, वो ठीक है, लेकिन आप इतनी सरासर गलत बात कर रही है कि किसी भी हिंदुस्तानी को गुस्सा आ जाएगा। मैं तंजा ऐकून तर गया, अलग बात है। बोलिए बोलिए बहन जी, बोलिए, सॉरी बोलिए। दूसरी राय भी सुनना नहीं चाहते तो फिर आप आए क्यों इस प्रोग्राम में? नहीं, आप गलत राय नहीं सुनेंगे, सारा देश मोदी जी के साथ है। आप जैसे पत्रकारों ने इस देश का नुकसान किया है। ठीक है, पत्रकारों ने नुकसान किया है, फिर भी बोलिए। अनुराग जी बोलिए बोलिए, सॉरी मैं आपसे क्षमा चाहता हूँ, आपको मैं बीच में अटकाया, सॉरी। बोलिए बहन जी बोलिए, किस किस्म का प्रोग्राम है? बोलिए। ठीक है ठीक है ठीक है ठीक है, अनुराग जी बोलिए। देखिए ऐसा है कि जब पीडीपी और बीजेपी का गठबंधन हुआ उससे भी एक बहुत बड़ा सेटबैक कश्मीर की के लोगों को मिला, क्योंकि उन्होंने वोट जो दिया था कश्मीर में बीजेपी और संघ परिवार कभी भी एक्सेप्टेड नहीं रहा है, इसलिए उन्होंने उसके खिलाफ वोट दिया था और लोग बहुत बड़ी मात्रा में आए थे वोट देने के लिए। उसके बाद उसी जो पीडीपी का जो स्ट्रॉन्ग होल्ड था साउथ कश्मीर, आज उसी कॉन्स्टिट्यूएंसी में सबसे ज्यादा मिलिटेंसी में बढ़ोतरी हुई है और बहुत से लोग जो पीडीपी के सपोर्टर रहे थे उस इलेक्शन में, उन्होंने भी मिलिटेंसी ज्वाइन कर ली। तो ये क्यों हुआ? ये काफी नीतियां जो है मोदी सरकार की, क्योंकि उन्होंने एक मिलिट्री अप्रोच को अपनाया। आज आप देख लीजिए रिटायर्ड जनरल हुड्डा हैं जो सर्व कर चुके हैं, अभी हाल ही में रिटायर हुए हैं, उनका भी ये कहना कि मिलिटेंसी तो हम आम ही कर सकते थे अपने आप टैकल, इतनी बड़ी वो समस्या नहीं है। आज भी 200 से 300 मिलिटेंट्स हैं, तो इतना बड़ा जो ये बवाल बनाया हुआ है ये इस वजह से बनाया। कश्मीर में आज प्रॉब्लम ये है कि वहाँ पे बहुत ज्यादा रिजेंटमेंट है, बहुत ज्यादा डिस्पेयर है, बहुत ज्यादा डेस्परेशन और फ्रस्ट्रेशन है लोगों के बीच में। ये मिलिटेंसी का मुद्दा इतना बड़ा नहीं है। दूसरी चीज ये कि राहुल गांधी का ये कहना कि ये सब मोदी सरकार की पॉलिसीज की वजह से है, वो कुछ हद तक सही है, लेकिन राहुल गांधी को कोई ऐसी मॉरल अथॉरिटी नहीं है ये सब कहने में, क्योंकि ये सब पॉलिसीज जो है वो यूपीए गवर्नमेंट के टाइम ही शुरू हो गई थी। 2010 में 120 लोग मारे गए सड़कों पे, वो कांग्रेस की सरकार के अंडर हुआ था। और ये भी समझने की जरूरत है कि जहाँ कश्मीर के का जो एक पॉलिटिक्स रही है शुरू से, वहां पे डायनेमिक्स ऑफ पावर, न्यू दिल्ली के हाथ में पावर ज्यादा होता है और जो जम्मू कश्मीर की सरकारें हैं वो केवल एक कठपुतली सरकार बन के रह जाती है। बिल्कुल बिल्कुल, आपण पुढच्या भागात याच मुद्द्यावर चर्चा करणार आहोत की राहुल गांधी यांनी ट्विटरवरनं जे आरोप केलेले आहेत पंतप्रधानांवर आणि त्यांच्या धोरणावर, त्यांचं हे टायमिंग काय? नेहमीप्रमाणे राहुल गांधींचं टायमिंग चुकलं आहे का? राहुल गांधींचं हे टायमिंग यासाठी चुकलं असं म्हणावं लागतंय की त्यांनी अमरनाथ हल्ल्याचं राजकारण केलं आहे का? या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची, पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा। मोदींमुळे काश्मीरमध्ये दहशतवाद वाढतोय किंवा दहशतवाद्यांना मोकळं रान मिळालंय हे राहुल गांधींचं म्हणणं पटतंय का? 61% लोक म्हणतायत होय, राहुल गांधींचं हे म्हणणं पटतंय किंवा त्यांच्या आरोपात तथ्य आहे असं 61% लोकांना वाटतंय। पुन्हा घेऊया एक ब्रेक। ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत। भाई जगताप आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे आमदार प्रवक्ते। भाई, राहुल गांधींनी एकाएकी अमरनाथ हल्ल्यानंतर आज जी जहरी टीका केलेली आहे, आरोप केलेले आहेत, यामुळे काँग्रेस पक्षाचं नुकसान होणार नाही असं तुम्हाला वाटत? आशिष, असं आहे की सगळ्यात प्रथम ही जी घटना आहे किंवा आतंकवादी अशा प्रकारचे जे हल्ले आहेत, कसली भूतकाळातले किंवा त्याच्यानंतरचे, याच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाचं काय नुकसान होईल आणि काय नाही याच्याकडे बघून कधीही राहुल गांधींनी कधीही वक्तव्य केलेलं नाही। तुमचं जे मत होतं की त्यांचं टायमिंग चुकलं का, तर टायमिंगने ह्या सगळ्या बघून त्यांनी केलेलं हे वक्तव्य नाही। 2 दिवस आम्ही ह्याच्यावर काय बोललो नाही, कारण राजकारण होता कामा नये म्हणून आम्ही बोललो नाही। परंतु आज ज्या पद्धतीची त्यांनी केलेलं जी वक्तव्य आहेत
त्याच्यात सत्यता आहे ना. त्या त्या पत्रकारावर राग काढून काही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ज्या वेळेला 3 वर्ष झाली त्याच्यानंतर या सरकारला, मोदी सरकारला, त्यांची त्यांची जी धोरणं आहेत कश्मीरच्या बाबतीमध्ये, आतंकवादाच्या बाबतीमध्ये, त्याचं हे फलित नाही. मग तुम्ही सरकार म्हणून केंद्रामध्ये आहात, तिथे राज्यामध्ये आहात, कसलं जे काही तुम्ही ॲडजस्टमेंट केलेले आहात त्याचं हे फलित आहे ना. आज PDP जी की सॉफ्ट आहे त्या अलगाववादींबरोबर आहे. तुमचं आणि त्यांचं कशा पद्धतीने जमलं हे आम्हाला माहीत नाही. आणि ते जमवा तुम्ही, म्हणजे सत्तेसाठी वाटेल ते अशा पद्धतीची जर तुम्ही हे करत असाल तर तुम्ही तुमच्या धोरणांना तिथे राबवणार कसं. आणि वस्तुस्थिती अशी आहे आशिष, याच्यामध्ये हे जे टाळण्याचा प्रयत्न करतायत स्थानिक सरकार आपल्या माहिती करता, आणि जे सगळ्यांनाच माहीत आहे की ती बस 6:30 नंतर निघालीच कशी, कारण त्याचं रजिस्ट्रेशन असेल, त्यांची नोंदणी असेल, ही स्थानिक पोलीस आणि CRPF करतं. तिथे सैन्याचा काही प्रश्न नाही. सैन्य हे दोन्ही बाजूने सैन्य असेल आणि बाकीचे सगळे हे दोन्ही बाजूने रस्त्याच्या त्यांना क्वाड्रन करत असतात, कारण ते जथ्थेच्या जथ्थे पुढे जात असतात. त्यांच्यावर हल्ला होऊ नये हे पहिला जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर हे आपण एक नियम बनवलेला आहे. मग ती बस 7:30 8 वाजता निघतेच कशी आणि ती एकटीच निघतेच कशी. आजपर्यंतचा सगळ्या जेवढ्या बसेस जातात त्यांना एक प्रोटोकॉल आहे. तो प्रोटोकॉल असा आहे की इथून समजा एखादी बस पंक्चर झाली किंवा काय झालं तरी ती नेक्स्ट जे ते ठिकाण आहे, मग ते याचं असेल इथे अरविंदपूर म्हणून तिथे, याच्यानंतर काश्मीरनंतर ताबडतोब अरविंदपूर आहे, त्याच्यानंतर आनंद नाग आहे, त्याच्यानंतर पुढे अनेक आहेत. जर समजा इथे कुठे मध्ये काही झालं तर ती थांबवतात. हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे, आपण लक्षात घ्या. त्याच्यातून जर ती बस निघाली तर त्याची जबाबदारी या सरकारची नाही असं म्हटलंय. राहिली गोष्ट मोदींच्या धोरणांचं, आपल्याला फक्त एकच उदाहरण, मोदी सरकार जेव्हा याच्यावर आलं, सत्तेत आलं, त्यावेळेला काश्मीरमध्ये झालेलं इलेक्शन तुम्ही सगळ्यांनी आठवा, त्यावेळेला झालेली लोकांनी दाखवलेलं जो विश्वास जो दाखवा त्यांच्यावर, आमच्यावरही विश्वास दाखवला, आम्ही तो स्वीकारला. आणि ज्या पद्धतीचं मतदान झालं त्यानंतर झालेलं आता अलीकडचं मतदान 7% हे काय दर्शवतं. शेवटी बंदुकीच्या गोळीने सगळे प्रश्न नाही सुटत. ज्या अनुराधा भसीन जे म्हणाल्या आहेत त्या खरं आहे. त्या मोदींच्या विरोधात बोलल्या म्हणून खरं आहे असं म्हणत नाही मी, की आंतरराष्ट्रीय एक आपल्या काही हे ज्या असतात पद्धती असतात किंवा आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आपण जेव्हा वावरत असतो, ज्याला आपण याचे अफेअर्स म्हणतो, आमचा फॉरेन मिनिस्ट्री अफेअर्स म्हणतो, हा एक वेगळा विषय. गेल्या 3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या काश्मीरमध्ये जे काय चाललेलं आहे त्याचं तुम्ही समर्थन करता. आज जे काही समजा म्हणजे त्याचं हे करून जर पॉलिटिकल त्याचा जर फायदा कोण उचलत असेल तर तो अयोग्य आहे. आणि म्हणून राहुल गांधींने केलेलं ट्विट, त्यांनी व्यक्त केलेल्या भावना, त्याच्याशी आम्ही सगळेच या होत. ठीक आहे, काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं भाई जगताप म्हणताय. नाही तर नुसते पाठीशी नाही तर तीच तुमची भूमिका आहे, आमची काँग्रेसची भूमिका आहे. आणि तिथे आमचा राजकीय फायदा काय होईल, नुकसान काय होईल असं नव्हे. देश सर्वात प्रथम आहे, देशाची जनता सर्वात प्रथम आहे. आणि त्याच्यासाठी अशा जर घटना घडत असेल तर त्याचा तीव्र शब्दामध्ये याच्यापूर्वी निषेध केलेला आहे, आता सुद्धा निषेध करू. ठीक आहे, या घटनेचा किंवा अशा पद्धतीच्या व्यवहाराचा ते निषेध करतायत. पुन्हा एक ब्रेक घेणार आहोत, भेटूया लवकरच ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला श्रीरंजन आवटे यांच्याकडे. श्रीरंजन, राहुल गांधीचं एक ट्वीट आहे, मला याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. ते असं म्हणतायत, मोदीज पर्सनल गेन इज इक्वल टू इंडियाज स्ट्रॅटेजिक लॉस प्लस सॅक्रिफाईस ऑफ इनोसंट इंडियन ब्लड. असं राहुल गांधी का म्हणत असावेत? काल आपण याच मुद्द्यावरती चर्चा केली होती. नमस्कार सर. सर्वप्रथम आपलं आजच्या सवालचं जे स्टेटमेंट आहे की मोदींच्या धोरणामुळे मोकळं रान मिळालेलं आहे का,
तर मी थोडंसं याच्यामध्ये बदल करेन, कारण मुळात त्यांचं जे ट्विट आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की क्रिएटेड स्पेस फॉर टेररिझम. तर एका अर्थानं मोदींच्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष धोरणांमुळे दहशतवादाला एक प्रकारचा अवकाश मिळालेला आहे अशा पद्धतीचं ते ट्विट आहे. आणि दुसरं तुम्ही जे म्हणालात की शॉर्ट टर्म गेनसाठी मोदी या पद्धतीची धोरणं अवलंबत आहेत आणि त्याचा प्रतिकूल असा परिणाम होतोय असं या दोन्ही तिन्ही ट्विटमधनं आपल्याला दिसतं. नेमकं मोदींचं धोरण काय आहे? मुळात मी राहुल गांधींनी जे हे आरोप केले आहेत त्या आरोपामध्ये बहुतांश तथ्य आहे असं मी मानतो. याच्यामध्ये तीन प्रकारची धोरणं आपल्याला पाहायला लागतील. पहिलं जे आहे ते भारत आणि पाक यांच्या संदर्भामध्ये मोदींनी कोणत्या प्रकारचं धोरण अवलंबलेलं आहे, एक. दोन, भाजप आणि PDP यांचा एकमेकांसोबतचा जो अलायन्स आहे त्याबाबतचं मोदींचं धोरण काय आहे, दोन. आणि क्रमांक तीन म्हणजे अंतर्गत देशांतर्गत जो जमातवाद सुरू आहे त्या संदर्भानं मोदींनी काय प्रकारची धोरणं अवलंबलेली आहेत. आता एक एक आपण मुद्दे पाहूयात. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण जर पाहिलं तर भारत पाक संदर्भानं मोदींनी खरं म्हणजे खूप चांगली सुरुवात केलेली होती. शपथविधीला त्यांनी शरीफांना बोलवलेलं होतं, सार्कच्या सर्व सदस्यांना बोलवलेलं होतं, स्वतः वाढदिवसाला ते शरीफांच्या गेलेले होते. असं एकीकडे सुरू केलेलं असताना असं वाटत होतं की भारत पाक संबंध हे मोदी चांगल्या पद्धतीनं हाताळतील. मात्र आपली घोर निराशा झाली जेव्हा याच्यामधनं काही चांगलं आउटपुट येईना आणि सर्जिकल स्ट्राईक सारख्या गोष्टी ह्या अतिशय गौरवीकरण करून सांगितलं जाऊ लागलं. म्हणजे भारत पाक विद्वेष निर्माण व्हावा या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईकचं गौरवीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर भारत आणि पाक यांच्या संदर्भामध्ये आपलं असं दिसतं की मोठ्या प्रमाणावरती दरी निर्माण झाली. क्रमांक एक. क्रमांक दोन, भाजप आणि PDP यांची युती ही अनैसर्गिक प्रकारची युती आहे. म्हणजे मुफ्ती मोहम्मद सईद यांनी असा आग्रह धरला होता 2015 तेव्हा ते जिवंत होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की अजेंडा ऑफ अलायन्स याच्यावरती आपण हे सरकार स्थापन करूयात. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की अटल बिहारी वाजपेयी असं म्हणाले होते पूर्वी की आपल्याला इन्सानियत, जमुरियत आणि काश्मीरियत या तीन मुद्द्यांवरती आपण एकत्र आलं पाहिजे. आणि ते जर आपण पूर्ण ड्राफ्ट वाचला तर आपल्या असं लक्षात येईल की इथं शांती असावी, शांततेसाठी प्रयत्न केले जावेत, लोकशाहीसाठी प्रयत्न केले जावेत, आपण अलगतावादी जे आहेत म्हणजे हुर्रियत कॉन्फरन्स सोबत संवाद साधला जावा अशी सुद्धा याच्यामध्ये मागणी असं सुद्धा मान्य केलेलं आहे भाजपनं. 370 ही आहे असं राहावं अशी सुद्धा जी अट आहे ती मान्य केलेली आहे भाजपने. आता या सगळ्या संदर्भामध्ये काय घटना घडलेली आहे? शांती असावी असं म्हटलं जात आहे, पण उधमपूरमध्ये ट्रक ड्रायव्हरचं लिंचिंग करण्यात आलं, जमावाने त्याची हत्या केली. त्यामुळे बीफ हा मुद्दा पहिल्यांदाच काश्मीरमध्ये हा राजकीय मुद्दा बनला. आता मगाशी अनुराधा भसीन बोलल्या काश्मीर टाइम्सच्या आणि त्यासोबत काश्मीरी इमेजेसचे जे संपादक आहेत बशीर मंजर यांच्यासोबत मी प्रत्यक्ष संवाद साधला. तिथल्या काही काश्मीर तरुणांसोबत माझी मध्यंतरी एका परिषदेमध्ये भेट झाली आणि ते म्हटले की बीफ हा काश्मीरमध्ये कधीही राजकीय मुद्दा नव्हता, तो बनवला गेला. त्यामुळे हे सरासर याच्या विरोधामध्ये, अजेंडा ऑफ अलायन्सच्या विरोधामध्ये भाजपनं काम केलं, त्यांची धोरणं त्याच्या विरोधामध्ये होती. दार फारूकला जेव्हा जीपला बांधलं गेलं तेव्हा मेहबूबा मुफ्तींची भूमिका काय होती? मेहबूबा मुफ्तींनी आर्मीनं या केलेल्या कृत्याचा निषेध केला, जो की भाजपचा पार्टनर आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की भाजपनं आपल्या मित्रपक्षाला सुद्धा विचारात घेतलेलं नाही या गोष्टी करताना. बाकी त्या मानवी हक्कांच्या वगैरे गोष्टी तर नंतरच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती आपल्याला दिसते ती म्हणजे अंतर्गत जमातवादाविषयी मोदींचं मौन. मोदी अगदी दोन वेळेस त्यांनी विधानं केली आणि तीही अतिशय सौम्य बोललेत की बाकी कुठल्याही प्रकारचं त्यांनी त्याविषयी विधान किंवा ठोस धोरण केलेलं नाही. मोदी बोललेत ना, ते बोलतातच, ते बोलतच आहेत तीन वर्ष. सगळ्यांना बोलू दे. त्याच्यानंतर नाही मधु चव्हाण, मधु बोला बोला बोला. नाही एक मिनिट मला बोलू देत. हा मोदी बोलल्यानंतर झारखंड मध्ये लगेच जमावाने हत्या केली, त्यामध्ये भाजपचा माणूस सापडलेला आहे. एक्झॅक्टली हीच आठवण करून द्यायची होती. मग तुम्हाला सांगतो ना, मोहसिन पासून मोहसिनची हत्या झाली, त्यामध्ये हिंदू राष्ट्र सेना होती. अकलाक मध्ये जेव्हा सापडले तेव्हा भाजपच्या आमदाराचा पुतण्या होता. बजरंग दल कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये सामील आहे, तुम्ही लिंचिंगच्या केसेस काढा. आणि भाजप आणि संघ परिवाराशी संबंधित असणाऱ्या संस्था नाहीत काय मधु चव्हाणांनी सांगावं मला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मधु चव्हाण सविस्तर बोलणार आहेत, पण ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर आपण आवटे साहेब तात्विक चर्चा फार करता येते. त्याच्यात काय दोन प्रकारचं तत्वज्ञान असतं, एक जनतेला मार्गदर्शन करून जनमत घडवत असतं त्यामध्ये, म्हणजे जसं कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान आहे की ज्याने
1917 पासून आतापर्यंत कम्युनिझम घडवला, जसं त्या ठिकाणी ज्याचा तुम्ही किती नाकारलात नि जळफळाट केलात तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तत्वज्ञान आहे की हजारो लाखो कार्यकर्त्यांनी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे, बोलघेवडेपणा केला नाही. आणि दुसरं तत्वज्ञान आहे की जे तत्वज्ञान केवळ मी कोणीतरी तत्ववेत्ता आहे दाखवतात त्याचे वाचण्यापुरते घेतात लोक. जसा सिनेमा असतो की एक दिशा देणारा असतो मदर इंडियासारखा, तर काही त्या ठिकाणी सैराट केवळ त्या ठिकाणी मानसिक सैराटपणात आणतं काही देत नाही, हृदयांतर आणतं. तसं आपलं झालं आहे, आपला जर आदर घेऊन सांगतो. तुम्ही असं म्हणालात की शॉर्ट टर्म गेम, कोणते शॉर्ट टर्म गेम की ज्याच्यामुळे त्या ठिकाणी हे मोदींचे शॉर्ट टर्म गेम आणि त्याच्यामुळे तिथे रक्तपात झाला. शॉर्ट टर्म गेन म्हणाले, गेन आय एम सॉरी, गेन म्हणजे तात्कालीन फायद्यासाठी, थोड्याशा फायद्यासाठी. कुठले 1947 तुम्ही उद्या जाऊन जरी बसलात ना देशाच्या पंतप्रधानपदी तरी पाकिस्तानचं एकच धोरण आहे की हा काश्मीर आमच्यामध्ये विलीन करावा. आणि 1971 साली श्रीमती इंदिरा गांधींनी जे धैर्य दाखवलं आणि देश त्यांच्या पाठीमध्ये उभा राहून बांगलादेश निर्माण झाला, तिथपासून तर त्यांची मिलिटरी आणि राज्यकर्ते यांच्यामध्ये फरक आला. तुम्ही तरी जाऊन बसलात. आता मला तुम्ही एक सांगा, मोदींचं कुठलं धोरण आहे की ज्याच्यामुळे या ठिकाणी चूक झाली. आणि आता आपण म्हणता की त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय 3 वर्षामध्ये, गेल्या 3 वर्षामध्ये पाकिस्तानला आयसोलेट करून त्यांना त्या ठिकाणी एकटं पाडण्यामध्ये मोदी यशस्वी झालेले आहेत. एक लक्षात घ्या, राहिला मुद्दा PDPचा, बरोबर आहे तुमचं, मी मान्य करतो, पण एक लक्षात ठेवा, इविल अँड लेसर इविल. राजनीतीमध्ये त्या ठिकाणी तत्वज्ञानांनी चालत नाही. काँग्रेसने सुद्धा एकेकाळी नेहरूंच्या काळात सुरुवातीला 1951-52 या देशाचं विभाजन करणाऱ्या मुस्लिम लीगबरोबर युती केली होती. आणि त्याचबरोबर या ज्यांना 12 वर्ष श्रीमती इंदिरा गांधींनी आणि त्याच्या अगोदर राज्यकर्त्यांनी तुरुंगात ठेवलं, त्या शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या छबू, ऐका बोट नंतर वर करा माझं ऐका तुम्ही, त्या ठिकाणी गुल छबू प्रतिमा असलेल्या फारूक अब्दुल्लाबरोबर त्यांनी त्या ठिकाणी राज्य चालवलं. आणि तुम्हाला एक सांगतो की होय, माननीय अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात सुद्धा त्यांचेच नातू उमर अब्दुल्ला यांनी आम्हाला, आम्ही त्यांना मंत्रिमंडळात घेतलं होतं. सांगतो ना, सांगतो, कालानुरूप काही बदल होत असतात. PDP बरोबर आम्ही अशासाठी राहिलो की एकतर साप ठेचायचा असतो किंवा त्याला नजरेखाली ठेवायचा असतो. आम्ही PDPला नजरेखाली ठेवलं. समजा आम्ही पाठिंबा दिला नसता, दुसरं कुठले लोक पाठिंबा द्यायला आले असते. आणि आज जे काही प्रमाणात आम्ही त्यांना नियंत्रित करू शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आता किती चुकीचं बोलता मित्रा, की त्या मुलाला जीपला बांधलं, त्याला PDPला विश्वासात घेतलं होतं. ऑन द स्पॉट एखादी घटना घडली, तो काय वायरलेस मेसेज करणार होता मोदींना की तुमचं मत काय, तुमचं अलायन्स गव्हर्नमेंट आहे तिकडे. ऐका, त्याचा सत्कार करण्याचा निर्णय, होय होय होय, 10 लाख रुपये. ऐका, मला असं वाटतं की भाई तुम्ही शांतपणे ऐकायलाची का, तुम्ही बोलताना मी एक शब्द बोललो नाही. प्लीज प्लीज, होय मित्रा, मला जरा सांगा, तुम्ही असतात त्या मेजरच्या जागी, 1200 लोक दगडफेक करतायत, बॅलेट बॉक्स बरोबर आहे, जे मतदान केंद्रावर लोक होती त्यांना सुरक्षित द्यायचं आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर दगडफेक होते. पोलिसांसारखं मिलिटरीला शिक्षण नसतं. एखादा जमा हिंसक झाला, पोलीस पहिले वॉर्निंग देतात, मग लाठ्या उगारतात, मग लाठीचार्ज करतात, मग टीयर गॅस सोडतात, मग हवेत गोळीबार करतात आणि मग फायरिंग करतात, डॅट टू बिलो बेल्ट. मिलिटरीला असं कच खाऊ आणि महात्मा गांधींची शांतीची शिकवण नव्हती शिकवलेली, म्हणून त्यांनी मानवी ढाल करावी. ऐका, गोळीला गोळी त्यांनी एक केलं ना, तिथे जर दगडफेकीला त्यांनी जर गोळीबाराने उत्तर दिलं असतं, 1200 पैकी 12-13 लोक मेले असते, पुन्हा नागरिक मेले, पुन्हा 1200 लोक गेले. म्हणून तुमच्यासारख्या पत्रपंडितांनी आणि त्या ठिकाणी तत्ववेत्यांनी चर्चा केली असती, काय करायला पाहिजे होतं. ठीक आहे, ठीक आहे, ते उत्तर आपण निरंजन आवटेकडनं घेणारच आहोत, पण ब्रेक नंतर पुन्हा भेटूया, ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट पुण्याला जातोय सिरंजन आवटे यांच्याकडे. सिरंजन आवटे, जसं मधुभाई चव्हाण म्हणाले, फारूक दार याला मानवी ढाल करण्याचा लष्कराचा निर्णय चुकीचा होता, या मतावर तुम्ही ठाम आहात?
आशिष जी नमस्कार. आता मधुबाईंनी जे मुद्दे उपस्थित केले त्या संदर्भाने मला बोलायचंय. लवकर ते असं म्हणाले की आम्ही त्यांच्यासोबत अलायन्स केला, काँग्रेसने याच्यापूर्वी अलायन्स केलेला होता. माझा त्यांनी अलायन्स कुणासोबत करावा याविषयी माझा काही आक्षेप नाही. मी असं म्हणालो की भाजपने पीडीपी सोबत अलायन्स करताना अजेंडा ऑफ अलायन्स ठेवलेला होता आणि हा अजेंडा ऑफ अलायन्समध्ये हुरियतसोबत संवाद, अलगतावाद्यांसोबत संवाद, पाकिस्तानसोबत संवाद आणि इन्सानियत, काश्मीरियत आणि जमहुरियत याच्या अंतर्गत आपण एकत्र राहूयात असा हा अजेंडा होता. या अजेंड्याचं भाजपनं पालन केलेलं आहे काय? त्याचं सपशील उत्तर नाही असं आहे. म्हणजे हुरियतसोबत यांनी कुठल्या प्रकारचा संवाद केला ते मला सांगावं यांनी. म्हणजे गंमत पहा, मणिशंकर अय्यर मध्यंतरी हुरियतच्या एका नेत्याला भेटायला गेले, त्याच्यावरती यांनी गाजावाजा केला की बघा हे अलगतावाद्यांसोबत मिळालेले आहेत म्हणून. हुरियतसोबत संवाद साधण्याचं यांनी कुठल्या प्रकारे केलं नाही. आपण जे मगाशी उल्लेखही झाला की जे 2014 मतदान हे 70% आसपास होतं ते अवघ्या 7% आलं, ते का आलं? म्हणजे कुठल्या प्रकारे जमहुरियत, लोकशाही ज्याला म्हणतात, ते याच्यामध्ये आपल्याला करता आलं नाही. उलट पक्षी आपण असं पाहिलं आपल्या असं लक्षात येईल की यांनी काय केलंय तर जाणीवपूर्वक वातावरण कसं तापेल असा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे दार फारुकला जेव्हा बांधलं गेलं तेव्हा आपण त्याला ह्युमन शील्ड असं म्हणतात, मानवी ढाल असं म्हणतात. जिनिवा कन्व्हेन्शननुसार हा युद्ध गुन्हा आहे. कुलभूषण जाधवला वाचवण्यासाठी यांना जिनिवा कन्व्हेन्शन लागतं आणि इथं मात्र त्यांना जिनिवा कन्व्हेन्शन आठवत नाही. दुसरीकडे मला बोट वर ऐका जरा तुम्ही, मी नुसतं बोट वरती केलं तरी बोलता. आता मी मध्ये बोलत असताना कशाला मध्ये बोलता? श्रीरंजन बोला बोला. बिहारमध्ये बिहारच्या प्रचाराच्या वेळेस अमित शहा काय म्हणाले? आम्ही जर आमचा जर पक्ष हरला तर पाकिस्तानात फटाके फुटतील. या विधानाचा काय अर्थ होतो सांगतो ना. या पद्धतीचं यांचं धोरण आहे. यांना 370 विषयांची भूमिका काय आहे? भाजपची पहिल्यापासून 370 विषयीची भूमिका काय आहे? आणि आता या पीडीपी सोबतच्या अजेंडा ऑफ अलायन्स मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की हा आहे असं 370 राहावं. इतर नेत्यांनी बाकीचं सोडून द्या. राजनाथ सिंग ऐका मधुबाई, राजनाथ सिंग यांनी जे विधान केलं की काश्मीरी सर्व काश्मीरी अमरनाथ हल्ल्याचा निषेध केला, मी त्याचं स्वागत करतो, काश्मीरी काही आतंकवादी नाहीत, हे विधान त्यांनी केल्यानंतर भाजपच्याच लोकांनी त्यांना ट्रोल करणं सुरू केलं. हो, असं म्हणाले होते स्टील काश्मीरियत इज अलाइव, व्हेरी मच अलाइव. पे हल्ला आहे ये. हा, काश्मीरियत पे हल्ला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे श्रीरंजन. हा भाई, भाई श्रीरंजनच्या मुद्द्याला कंटिन्यू करा. मला मला फक्त याच्यामध्ये हे सांगायचं की कसं आहे की तुम्ही भावनिक तुमच्या श्रद्धा असू द्या, सगळं काय असू द्या, हा देश, ह्या देशाची जनता जरी आज तो आपल्याला ते निवडून देत असेल, जे आम्हाला सुद्धा इतकी वर्ष निवडून देत होते, पण त्याचा अर्थ त्याच्यावर स्वार होऊन तुम्हाला तुमचा एजेंडा चालवता येत नाही. देशाचा एजेंडा असायला पाहिजे. तो RSS किंवा तो मोदींचा किंवा तो मधू चव्हाणांचा एजेंडा नसावा, तो माझ्या देशाचा एजेंडा असावा. आणि आम्ही देशाच्या एजेंडाबद्दल बोलतोय आणि आउटिंगचं मी मनापासून हे करीन, कौतुक करीन अभ्यासाचा त्यांचा, की जी काही करार आहेत, जिनिवा करार आहे, हे आंतरराष्ट्रीय म्हणून मी म्हटलं सुरुवातीला, काही आंतरराष्ट्रीय आपल्यासमोर ज्या चौकटी आहेत आणि ज्या आपण मान्य केलेल्या आहेत आणि जगाने मान्य केलेल्या आहेत, त्याच्यापासून आपल्याला दूर जाता येत नाही. हे बोलताना एक म्हणाले, हा ह्यांच्यातला RSSचा कार्यकर्ता जागृत झाला. कसा झाला माहिती आहे? गांधी बिदरी चालत नाही. अरे वा, देशाच्या पंतप्रधाना गांधीजींचा चष्मा चालतो, पण गांधीजी ठेवा ते, तुम्हाला जेव्हा बोलायचं तेव्हा बोला. एक गांधीजींचा चष्मा घेऊन गांधीजींचा चष्मा, गांधीजी पाठमोरे गांधी पण पाठमोरे गांधी चालत नव्हे, चष्मा चालतो, परंतु गांधीजींचा दृष्टिकोन ह्यांना चालत नाही. आणि तो फक्त गांधीजींचा नाव वापरणं ह्यांना चालतं, स्वतः त्यांचे पंतप्रधान वापरतात, त्यांनी नाही वापरावं. मग तसं जर असेल तर, कारण ह्या जनतेच्या जगाच्या मनावर बिंबलेलं ते नाव आहे. आणि ते फक्त नाव नाही, त्यांनी जे जगाला जो शिकवण दिलेली आहे, या देशाला शिकवण दिलेलं आहे, त्याचं ते फलित आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे यांना ह्यांच्यातला जो RSSचा कार्यकर्ता तो उसळून जागा होतो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे भाई, या मुद्द्यावरती मी येणार आहे पुन्हा, पण मी एक ब्रेक घेणार आहे, मला तो घ्यावा लागतोय.
ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. सर, दहशतवाद म्हणजे टेररिझम आणि दुसरीकडं कम्युनल हेट्रेट म्हणजे धार्मिक द्वेष यांची सांगड घालून मतांचं राजकारण केलं जाते अशीही टीका मोदी सरकारवर होते. मगतपासून आपण जी चर्चा करतोय तर मला वाटतं दोन तीन गोष्टींचा विचार करायला पाहिजे. पहिली गोष्ट, अमरनाथ यात्रेकरूंच्यावर जो हल्ला झाला तो अत्यंत भ्याड हल्ला होता. दहशतवादी कृत्यच आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की काही मंडळी हे कृत्य सुद्धा धर्माच्या पातळीवर तोलायला लागलेले आहेत. म्हणजे मी कालपासून सोशल मीडियावरच्या काही गोष्टी बघतोय. हिंदू यात्री मेलेले आहेत, हिंदू यात्रेकरू मेलेले आहेत, त्यांना मारणारे दहशतवादी मुस्लिम आहेत असं नरेंद्र मोदी म्हणणार नाहीत. म्हणजे पुन्हा इथं हिंदू मुस्लिम हे विद्वेष पसरवण्याचं काम चाललं आहे. त्याच्याबरोबर हे लोक हे गोष्ट विसरत आहेत की सलीम शेख नावाच्या मुस्लिम ड्रायव्हरनं 50 लोकांना वाचवलेलं आहे. ही या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतायत. याच्या पुढं जाऊन ज्यावेळी या सलीम शेख नावाच्या मुस्लिम ड्रायव्हरनं 50 हिंदू यात्रेकरूंचे प्राण वाचवलेत अशी गोष्ट सांगितली जाते तेव्हा माझ्या ट्विटर हँडलवर खाली ते सांगितलं जातं की हे खोटं आहे. हा जो फर्जी मीडिया आहे, हा सेक्युलर फर्जी मीडिया आहे, हा अपप्रचार करतोय. हर्ष नावाचा तो सलीम शेख ड्रायव्हर नव्हताच, हर्ष नावाचा वेगळा ड्रायव्हर होता. म्हणजे ते सुद्धा श्रेय लाट. म्हणजे काय पातळीवर हा विद्वेष पोहोचलेला आहे. एका लीडिंग न्यूजपेपरनी आज असं केलं की तिथं इतकं सगळं हे माजलं असताना, लोक मदतीची याचना करत असताना स्थानिकांनी मदत केली नाही, ते हसत होते. सगळा काश्मीर काश्मीरमध्ये लोक त्यावेळी घटना घडल्यानंतर सुद्धा मी उशिरापर्यंत बघत होतो. तिथले स्थानिक काश्मीर लोक, स्थानिक मुस्लिम लोक सगळ्या मदतीला होते आणि कायम ते मदतीत असतात. हा एक मुद्दा झाला. हा विषय अमरनाथ यात्रेचा विषय हा खूप तत्कालीन विषय, गंभीर असला निषेधार असला तरी हा तत्कालीन विषय आहे. मूळ विषय आहे तो आपला काश्मीर संदर्भातला. काश्मीर संदर्भातली परिस्थिती केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर अत्यंत वाईट झाले. आज जो काश्मीर एका कडेलोटाच्या अत्यंत कड्याच्या टोकावर उभा आहे, त्याचं सगळं अपश्रेय त्याला सर्वस्वी जबाबदार केंद्रातलं नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे हे आपल्याला इथं ठामपणे स्पष्टपणे नमूद करावं लागेल. त्याचं कारण असं, मगाजपासून ज्या गोष्टींची चर्चा करतोय, ज्या काश्मीरमधले लोक 3 वर्षापूर्वी म्हणजे मुंबईतसुद्धा 40-45% लोक हे फार मोठ्या मेणबत्त्या घेऊन लावायला जातात, 40-45% पुढं मतदानाला जात उतरत नाहीत. 65% लोकांनी मतदान केलं, याचा अर्थ 65% लोकांचा या लोकशाहीवर, इथल्या व्यवस्थेवर, इथल्या भारतातल्या व्यवस्थेवर विश्वास आहे. याचा हा त्याचा अर्थ घेतो. हा पण अर्थ लक्षात घेत नाही. 3 वर्षात परिस्थिती म्हणजे त्यावेळीसुद्धा फुटीरतावाद्यांनी बहिष्काराचं आवाहन केलेलं होतं, मतदानावर बहिष्काराचं आवाहन, हे आपण लक्षात. हे असताना सुद्धा 65% लोकांनी या इथल्या भारतीय व्यवस्थेवर, भारतीय लोकशाहीवर विश्वास व्यक्त केला होता आणि ते मतदान केलं होतं. परिस्थिती बुरहानवानीच्या जो एन्काउंटर झाला, बुरहान त्याच्या त्यानंतर बिघडली. बुरहानवानी हा दहशतवादी होता का? होता. त्याला मारणं चूक का? बरोबर. याच्या संदर्भात दहशतवादी ती जी कारवाई केली असेल ती कारवाई करणं, त्या वेळी जो त्यावेळी जे काय असेल त्यानुसार संरक्षण दलाने निर्णय घेतला असेल त्याबद्दल आपण मी त्रयस्त इथं स्टुडिओत बसून चर्चा करायला अर्थ नाही. योग्य नाही ते मारणं, योग्य काय योग्य तो मेला हे खरं आहे. पण त्यानंतर काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती हाताळण्यात हे सरकार 100% अगदी बरोबर आहे. आपण पुन्हा एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर शेवटी आपण मधुबाय चव्हाण यांच्याकडे उत्तरासाठी येणार आहोत. भाई जगतापई काहीतरी म्हणणार आहेत आणि अगदी थोड्या वेळासाठी विजय चोरमारे सुद्धा बोलणार आहेत. पण ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. भाई, तुम्हाला शेवटी काहीतरी म्हणायचं होय? नाही, आपला मूळ मुद्दा असा होता की काँग्रेस याचं राजकारण करते का. मी फक्त आपल्याला 2 घटना सांगतो. कधीही आम्ही राजकारण केलेलं नाही कसल्याही घटनेचं. 24 डिसेंबर 1999 IC 814 काय आहे, विमान अपहरण, त्यावेळेला झालेली आणि 3 आतंकवाद्यांना सोडलंय. तो अजर महमूदला सोडला होता, तो झरकर सोडला होता. त्यावेळेला अख्ख्या देशाच्या पाठी वाजपेयी सरकार होतं. आम्ही उभे राहिलो 24 तारखेपासून 31 तारखेला आपल्या ह्याला सोडण्यात आलं. कधीही कुणी एक वक्तव्य काढलं नाही. बरोबर. संसदेवरचा हल्ला
त्यावेळेला सुद्धा पूर्ण देश आम्ही त्यांच्या पाठी उभे राहिलो, विरोधी पक्ष म्हणून उभे राहिलो. आम्ही कधी त्याचं हे केलं नाही. 26-11 आठवून बघावं. 26-11 हल्ला चालला होता. 72 तास मुंबईचे पोलीस आणि हे करत होतं. मोदी गुजरातवरून मुंबईत आले, प्रेस घेतली, धरून उभा होतो. यांनीच आणि काय सांगतायत हे कसल्या राजकारण्याच्या गोष्टी सांगतात. आणि म्हणून लोक तुम्हाला मतं देतात आहेत, ठीक आहे, परंतु मतं ॲट व्हॉट कॉस्ट. या जे देशाची जनता, ह्या देशाच्या जनतेच्या भावनेशी खेळून जे काय तुम्ही करायला लागलेला, हे फार काळ चालत नाही. सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला काश्मीर ही जमीन हवी की काश्मीर मधली माणसं हवी त्याचा विचार करायला पाहिजे. काश्मीर मधल्या लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल. सरकार म्हणून विश्वास संपादन करावा लागेल. तिथं माणसं राहतात, भारतीय नागरिक राहतात, यावर विश्वास ठेवावा लागेल आणि त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल. ज्यावेळी काश्मीरमधल्या लोकांचा विश्वास संपादन कराल त्यावेळी आपोआप तिकडून होणारी घुसखोरी थांबेल. पाकिस्तानातून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी थांबेल. हे साधं सूत्र आहे. सरकार म्हणून तुम्हाला तिथला विश्वास संपादन करावा लागेल. मिलिटरीच्या ताब्यात काश्मीर देऊन प्रश्न सुटणार नाही. मिलिटरीच्या लोकांना नाही नाही, या सरकारनं दुसरं काय केलं, जिथं स्वतः लपाईची पाळी येते ते आणि मिलिटरीचं राजकारण केलं. म्हणजे यांचे लष्कर प्रमुख प्रेस कॉन्फरन्स घेतात. एक मेजर प्रेस कॉन्फरन्स घेतो, यापूर्वी युद्ध जिंकली त्यावेळी दाखवून लष्कराच्या अधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलं नाही. मग आता एवढं चीनच्या सीमेवर चाललंय का, लष्कर प्रमुखांनी प्रेस कॉन्फरन्स सांगितलं नाही असं असं घडलंय म्हणून. म्हणजे सरकार लपायलासाठी लष्कराचं राजकीयकरण करते, राजकारण करते, हे सगळ्यात त्यातली गंभीर गोष्ट आहे. आणि मला वाटलं पुढचा माझ्या दृष्टीनं पुढचा सगळ्यात मोठा धोका हा दिसतोय मला. मला असं वाटतं की हे सगळं त्या ठिकाणी अतिशय चुकीचं आहे. देशातली जनता आहे असं काही मानत नाही. काश्मीरमध्ये फक्त त्या ठिकाणी काश्मीरचं खोरं, उधमपूर आणि काही हे सगळं भेल आणि सगळं ते सगळे सुरक्षित एक दोन जिल्हे याच ठिकाणी हा सगळा प्रकार चाललेला आहे. आणि माणसांसकटच जमीन पाहिजे म्हणून 47 आतापर्यंत या देशामध्ये आपण सगळ्यांनी मिळून काश्मीरचा प्रश्न आज उद्भवलेला आहे. आज रक्तपात तिथे होतो आहे, मोदी आल्यामुळे होतं आहे असं नाही. आपल्या लक्षात येईल की हा प्रश्न असा आहे की ज्यांना काही काश्मीरचा प्रश्न सोडवायचाच नाही आहे त्यांच्याशी काय बोलायचं आहे. मग मोदींना सोडवायचं आहे? नाही नाही, अहो माझा ऐका ना, जे तिथले हुरियतचे नेते अन्य नेते त्यांना सोडवायचंच नाही. त्यांना आगीत तेल ओतायचं आता मी बोलतोय ना भाई, 75 लाख रुपये परवा एखादे मिळाले आणि त्यांनी ते दगड मारण्यासाठी वाटले. म्हणून मला असं वाटतंय आताच मोदीजींचं धोरण हे आहे काश्मीर बद्दल ते योग्य आहे आणि ते योग्य आहे ते काळच ठरवणार आहे. त्याबद्दल माझ्या मनात जरा ठीक आहे. मोदींच्या काश्मीर धोरणाविषयी चर्चा सुरूच राहणार आहे कारण त्या धोरणामधल्या काही गोष्टी पुढे येत आहेत, त्यांनाही वाद होत आहेत. त्यामुळे ते तुम्ही म्हणताय की त्यांच्या धोरणानेच काश्मीरचा प्रश्न सुटेल तर ठीक आहे, ते तुमचं धोरण आहे, पण त्या धोरणावर चर्चा तर नक्कीच होणार आहे. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. नरेंद्र मोदींमुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मोकळं रान मिळालं आहे का किंवा त्यांना स्पेस मिळाली आहे का पुन्हा डोकं वर काढण्यासाठी, हे राहुल गांधींचं म्हणणं पटतं आहे का? 63% म्हणतायत होय, राहुल गांधी यांचं म्हणणं त्यांना पटतंय, राहुल गांधी यांच्या या आरोपात तथ्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स. आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक, राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट, आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.